आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जप्त केलेली दारू केली नष्ट, MIDC पोलीस ठाण्यातील कारवाई. करवीर पोलीस उपविभागातील 4 पोलीस ठाण्यांनी लाखो रुपयांची जप्त केलेली दारू शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या आवारात होती, ती नष्ट करून टाकण्यात आली आहे. पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक गणेश पाटील हे यावेळी उपस्थित होते. करवीर, गोकुळ, शिरगाव, गांधीनगर, शिरोली या 4 पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणी छापे टाकून जप्त केलेली दारू येथे साठा करून ठेवण्यात आलेली होती आणि याचा परिणाम येथे जमीन व्यापली होती. पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव यांनी वरिष्ठांचे आदेश घेऊन दारू नष्ट करण्याचा निर्णय घेतला. पोलीस निरीक्षक संजय जाधव, निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक युवराज खाडे, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी JCP च्या सहाय्यानं खड्डा पाडून ही दारू ओतून टाकली. रात्री उशिरापर्यंत 4 पोलीस ठाण्याचे कर्मचारी या कामात गुंतले होते. महानकर न्यूज साठी शिरोलीहून कुबेर हंकारे